आधुनिक कृषी प्रयोगांची संजीवनी या विषयावर चर्चासत्र संपन्न. आधुनिक कृषी प्रयोगांची संजीवनी लाभल्यास शेतकऱ्यांना उत्तम प्रकारे आर्थिक लाभ होऊ शकेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांची कास धरावी असे आवाहन मान्यवर व्यक्त्यांनी केले. सांब्रा येथील माऊली कृषीपतीन सहकारी संघाच्या वतीने आधुनिक कृषी प्रयोगाची संजीवनी या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन उचगाव येथील मातोश्री मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मान्यवरांनी कृषी क्षेत्रामध्ये नव्या प्रयोगांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शिवाजी सुंटकर, समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, ज्येष्ठ नेते मातृ जंगरूचे, उद्योजक आणि शेतकरी टोपण्णा पाटील, संस्थेचे चेअरमन भुजंग जोई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी काळा तांदूळ, काळा गहू, काळी हळद अशी उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे, त्यामुळे ही कृषी क्षेत्रासाठी नवी संजीवनी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी असे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच स्मार्ट न्यूज माध्यमाने शेतकऱ्यांच्या अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर आणि सहकारी अविनाश सुतार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पावशे यांनी केले. यावेळी बेळगाव तालुक्याच्या विविध भागातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी वर्ग उपस्थित होता.